हेलो फ्रेंड्स, एजुकेशन एंड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज अखेरीस पवित्र पोर्टल सुरू झालेले आहे आणि दिनांक 1/9/2023 रोजी पोर्टलवरती उमेदवारांना सूचनासुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहेत। काय आहे नेमकी बातमी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया उमेदवारांसाठी सूचना। दिनांक 1/9/2023 रोजीचं हे परिपत्रक आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक भरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही ऑनलाईन दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली आहे। सदर चाचणीस 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 2,16,443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे। या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे। उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। सन 2018 व 2019 झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका क्रमांक 44/34/2023, 18/24/2023 व खंडपीठ औरंगाबाद येथील दाखल याचिका क्रमांक 1953/2023 दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे। यामुळे सदर उमेदवाराने सहभागी होऊ नये। ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे। उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करत असताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते। असे असतानाही काही उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे। असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरती ते सहभागी करून घेता येणार नाही, त्यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये। सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावरती उमेदवार रद्द होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिलेल्या आहे अशा उमेदवारांना आता या पोर्टलवरती नोंदणी करता येणार नाही, आणि जरी केली आणि त्यांची निवड झाली तर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरती ते उमेदवार बाद होणार आहेत। उमेदवार स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 1/9/2023 ते दिनांक 15/9/2023 मुदत देण्यात येत आहे। म्हणजेच या ठिकाणी 1/9 ते 15/9 या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांच्या TET CET ET माहितीमध्ये तपावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील आपण निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडून सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा, संबंधित कागदपत्रे यांच्यासाठी संपर्क साधावा। सदरची सुविधा लवकरच देण्याबाबत स्वतंत्रपणे पोर्टलवरती सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। सन 2019 पवित्र पोर्टलमार्फत दिनांक 9/8/2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील अपात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवार यांचे जागी पुढील उमेदवारांची यादी प्रसिद्ध करावायची आहे। त्यासाठी जिल्ह्याकडील माहिती प्राप्त झाली आहे, त्यानुसार पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे किंवा करण्यात येणार आहे त्यासाठी स्वतंत्र सूचना येतील। म्हणजेच या ठिकाणी 19 भरतीमधील अपात्र गैरहजर आणि रुजू न झालेले उमेदवार यांच्या जागीसुद्धा आता नव्याने निवड यादी लागणार आहेत, याबाबतच्या सूचनासुद्धा पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाच्या सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा। काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आत्ता पवित्र पोर्टल सुरू झालेले आहेत। शिक्षक पदभरतीविषयक तुम्हाला काय नोंदणी कशी करावायची आहे फ्लोचार्टद्वारे आपल्याला ती माहिती मिळणार आहे। या माहितीची सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।